उमरगा नगरपालिकेमध्ये औरंगाबाद विभागीय समन्वयक स्नेहा मोहन नायर यांच्या उपस्थितीत घनकचरा विलिनीकरण आणि खतनिर्मिती जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय समन्वयक स्नेहा मोहन नायर, उमरगा मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड आणि लोहारा मुख्याधिकारी सोनम देशमुख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्नेहा नायर यांनी घनकचरा विलिनीकरण आणि खतनिर्मितीबाबत बारकावे स्पष्ट करून वेगवेगळ्या आधुनिक पद्धती आणि कशा अनुसराव्यात जेणेकरून कचऱ्यातून सोनं उगवता येईल अशा अनेक बाजू समोर मांडून उमरगा नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. तसेच या पथकानं शहरातील डम्पिंग ग्राउंडला भेट दिली आणि पाहणी केली. या डम्पिंग ग्राउंड ठिकाणी होत असलेल्या खतनिर्मिती प्रक्रिया आणि ओला कचरा सुका करण्याचं नियोजन पाहून उमरगा नगरपालिकेची स्तुती केली. यावेळी अनेक जण उपस्थित होते. सर्वेक्षण 2018 नुकतंच संपलेलं आहे व स्वच्छ सर्वेक्षण 2019 अनुषंगाने राज्यस्तरामार्फतच सर्व नगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. त्याच्या पाहणीसाठी व नगर परिषदांच्या कामामध्ये सुधारणा करण्याबाबत राज्यस्तरीय पथकातून आज स्नेहा नायर मॅडम यांनी उस्मानाबाद जिल्ह्याकरिताचं जिल्हास्तरीय वर्कशॉप उमरगा नगर परिषद या ठिकाणी घेतलेला आहे. त्यासाठी सर्व नगर परिषदांचे प्रतिनिधी मुख्याधिकारी या ठिकाणी हजर झालेले आहेत व त्याचाच एक भाग म्हणून नगर घनकचरा व्यवस्थापनाची जी डम्पिंग साईट आहे त्या साईटवर आज इथं आज जे उस्मानाबाद जिल्ह्याचं वर्कशॉप झालं उमरग्यामध्ये उमरग्यामध्ये चांगलं कंपोस्टिंग होत आहे. त्याच्यामुळे सगळ्या जिल्ह्यामध्ये जे जे ULBs आहे सगळ्यांना इकडे बोलवलं होतं. आणि आता हे वर्कशॉपचा उद्देश असं होतं की आता आपल्याला 2019 काय काय करायचं आहे तर आपल्याला जास्तीत जास्त फोकस कंपोस्टिंग कडे द्यायचा आहे तर त्यासाठी काय काय टार्गेट्स आहेत ते फुलफिल करायचं आहे ते सगळ्यांना वर्कशॉपमध्ये दिलेला होता. तर उद्देश हा होता. त्यानंतर आता साईट व्हिजिटमध्ये आपण इकडे उमरग्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे कंपोस्टिंग होतं म्हणजे विंडो कंपोस्टिंग त्यांनी अडॉप्ट केलं आहे तर ते बाकी लोकांना पण ते त्यांनी रेप्लिकेट पाहिजे आपल्या आपल्या ULBs मध्ये. त्यासाठी सगळ्यांना इकडे बोलून आम्ही साईट व्हिजिट हे केली आहे. तर सॅटिस्फॅक्शन असं वाटतं तुम्हाला? आता त्यांनी 2 महिन्याच झाले स्टार्ट करून तर काही गोष्टी अजून त्यांना कराव्या लागेल पण आता जे स्टार्ट केलं ते खूप चांगल्या प्रकारे केलं म्हणजे प्रोग्रेस चांगला आहे. प्रतिनिधी सचिन बिद्रीसह कॅमेरामन विजय जाधव, NTV News मराठी, उमरगा उस्मानाबाद.